श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे। दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत या 9 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। तर यावर्षी गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। तर नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी अनेक जण आपापल्या परंपरेनुसार आपल्या कुळानुसार आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतात। घटस्थापना केल्यावरती प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट हे अतिशय चांगल्याने दाट उगवावेत, कारण काही जणांचे घट हे चांगले उगवतात तर काही जणांचे हे उगवतच नाहीत। घटस्थापना केल्यावरती त्यांचं धान्य आहे ते चांगलं उगवत नाही, घटाला अनेक वेळा वास येतो, घटाला बुरा येतो, किंवा काही जणांच्या घटातील धान्य उगवलं असेल तरीही तो घट पिवळा पडतो, किंवा काही जणांचं धान्य कुजतं त्यामुळे घटच उगवत नाहीत। तर अशा समस्या अनेक जणांना येत असतील आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट हे अतिशय चांगले उगवावेत, कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात। कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते, आपल्या घराची जास्त तेवढी भरभराट होत असते, आपल्या शेतामध्ये पिकाला बहर येतो, किंवा आपल्याकडे वर्षभर ते भरभरून पिकलं जातं। तर असे काहीसे विचार त्यामागे आहेत। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे। जर तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून घटस्थापना केली तर तुमचे घट हे अतिशय चांगले आणि दाटच उगवतील, कारण घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढेच ते आपल्यासाठी शुभ असतं। त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत तर ती माती रानातली काळी माती असावी। पण ही माती आपण घटासाठी देवासाठी वापरणार आहोत त्यामुळे ती माती स्वच्छ ठिकाणची घेतलेली असावी, म्हणजेच रानातलीच माती वापरावी। किंवा मग हल्ली पूजा भांडारचं जे साहित्य मिळतं किंवा पूजेचं जे साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं तर तिथेसुद्धा तुम्हाला अशी माती मिळून जाईल। तर या मातीला वावरी असंही म्हणतात किंवा काही ठिकाणी याला वेदिका असंही म्हणतात। तर अशी माती किंवा वावरी आपल्याला घ्यायची आहे। अशी बाहेरची कुठलीही तुम्ही पांढरी माती किंवा लाल माती घटासाठी वापरू नये। शेतातल्या काळ्या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतात। फक्त रानातली जेव्हा तुम्ही काळी माती वापरत असता घटासाठी घट बसवण्यासाठी तर त्यावेळेस ती माती वापरत असताना ती माती अजिबात चाळून घ्यायची नाही। तर ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवूनच तुम्ही घट बसवायचे आहेत। ही माती जाडसर अशी मोठी असावी, त्यामध्ये मातीचे छोटे छोटे दगड देखील असायला हवेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल अशी जाडसर माती आपल्याला यासाठी वापरायची आहे। तर अशी जाडसर माती आपल्याला घटासाठी वापरायची आहे। जर तुम्ही माती चाळून घेतली आणि पुन्हा पाणी त्यात टाकलं तर त्याचा चिखल होतो, ती माती दबली जाते। मातीमध्ये मोठे खडे असतील तर ते फक्त तुम्ही फोडून घ्या, पण माती अजिबात चाळून घेऊ नये। माती थोडीशी मोठी जाडसर घ्यावी, त्यामुळे ती माती भुसभुशीत राहते आणि आपण जेव्हा ताटामध्ये किंवा पाटीमध्ये दुरडीमध्ये ज्यामध्येही तुम्ही घट बसवणार असाल तर त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली थोडासा मातीचा जाडसर असा थर द्यायचा आहे। एकदम खाली तुम्ही पातळ असा थर देऊ नका। मातीचा थोडा जाड थर देऊन धान्य टाकल्यावर आपण त्यावर पातळ थर परत मातीचा देणार आहोत, पण खाली बेसला म्हणजे खालच्या थराला तुम्ही जाडसर असा मातीचा थर द्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल आणि माती पण आपल्याला हलक्या हाताने अशी पसरून घ्यायची आहे। तर मी ते एक टोपली आहे तर ती टोपली घेतलेली आहे आणि त्यावरती तुम्ही पत्रावळी तसेच तुमच्याकडे केळीचं पान असेल किंवा भोपळ्याचं पान असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता। तरी ते मी पत्रावळी ठेवलेले आहे। किंवा मग दुरडीसुद्धा हल्ली बाजारामध्ये मिळतं तर त्यामध्ये सुद्धा घट छान असे उगवतात। तर ती ज्याच्यातही तुम्ही घट बसवणार असाल तर त्यामध्ये तुम्ही माती ही हलक्या हाताने अशी पसरून घ्यायची आहे। अजिबात हाताने दाबून अशी माती भरायची नाही, त्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि घट अतिशय चांगले उगवतात, धान्याला चांगले अंकुर फुटतात। त्यानंतर दुसरी टिप्स म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेक जण 5, 7, 9 प्रकारचं घेतात।
तुमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा जेवढे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता. मात्र हे धान्य पण चांगलं असावं. तर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही घरामध्ये तुम्हाला असे धान्य सगळे उपलब्ध होऊन जातील. पण शहरी भागामध्ये आपल्याला सर्व धान्य असे 7 प्रकारचे 9 प्रकारचे मिळत नाहीत. तर तुम्ही नवरात्रीत जेव्हा घटस्थापना करता, जेव्हा नवरात्रीचं सामान आणाल घटस्थापनेसाठी, तेव्हा तिथेही तुम्हाला अशी पुडी 7 प्रकारचं धान्य त्यामध्ये मिक्स केलेलं असतं, तशी पुडीही तुम्ही विकत आणून घटासाठी ते वापरू शकता. तर ते धान्य मात्र तुम्ही जेव्हाही घरी आणाल तर ते धान्य मोठे आणि टपोरे असावे. पोकळ किंवा कुजलेलं गेल्या वर्षीचं असेल तर ते धान्य तुम्ही घटासाठी वापरू नका. किंवा ते तुम्हाला कसं कळेल की बारीक कण्या वगैरे पण त्याच्यामध्ये असू शकतात, तर ते धान्य तुम्ही घेऊ नका. शक्यतो मोठे धान्य टपोरे असे धान्य तुम्ही घटासाठी वापरा. आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यामध्ये बरेच पोकळ धान्य आहे किंवा तुम्हाला समजत नसेल, तर एका वाटीमध्ये ते धान्य घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं, मग पोकळ धान्य आहे ते वरती येतं. मोठं टपोरे धान्य जे आहे ते खाली बसेल, मग वरती आलेलं पोकळ धान्य तुम्ही काढून टाकू शकता. आणि जे खाली उरलेलं चांगलं धान्य आहे ते आपण आपल्या घटासाठी, आपल्या घटस्थापनेसाठी वापरू शकता. असं चांगलं धान्य आपण पेरणीसाठी वापरलं तर आपला घट हा अतिशय चांगला उगवू शकतो. ही सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे. तुम्ही ही सुद्धा लक्षात ठेवून तुम्ही घटस्थापना नक्कीच करू शकता. काही जण असे पण म्हणतात की आमच्याकडे धान्य अजिबातच उगवत नाही, त्या धान्याला अंकुरच फुटत नाही. तर त्यांनी काय करावं? तर ते धान्य आहे ते सकाळी त्यांनी 2 ते 3 तास आधी पाण्यामध्ये भिजू घालू शकता, किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजू घातलं तरीही चालेल. आणि घटस्थापनेच्या वेळी ते तुम्ही धान्य मातीमध्ये पेरू शकता. यामुळे त्या धान्याला लवकर अंकुर फुटतात. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की घट कशात घालायचे. म्हणजेच काही जण टोपलीमध्ये घालतात, काही जण केळीच्या पानावरती घालतात. मात्र आमच्याकडे किंवा अनेक ठिकाणी अजूनही भोपळ्याच्या पानावरती आमच्याकडे घट घातले जातात. म्हणजे एका ताटामध्ये भोपळ्याचं पान ठेवून त्यावरती घट घातले जातात. किंवा काही ठिकाणी पत्रावळी पण ठेवतात, किंवा मग केळीचं पानही ठेवलं जातं. किंवा बाजारामध्ये हल्ली घटासाठी दुर्ड्या पण उपलब्ध आहेत, तर तीही तुम्ही वापरू शकता. एखादं तुम्ही स्टीलचं ताट घेऊन त्यामध्ये पत्रावळी, भोपळ्याचं पान किंवा केळीचं पान ते ठेवून तुम्ही घटस्थापना करू शकता. पण घटस्थापनेसाठी अगदी छोटं असं भांडं तुम्ही घेऊ नका. टोपली जरी घेतली तर त्या टोपलीखाली एखादा डब्बा ठेवावा. म्हणजे तुम्ही बाजारामध्ये हल्ली दुर्डी वगैरे जाळीची मिळते, तर ती जरी तुम्ही घेतली त्याखाली तुम्ही एखादा डबा वगैरे ठेवावा. त्यामुळे एक्स्ट्राचं जे काही पाणी तुम्ही घटाला घालाल तर ते पाणी सगळं डब्यामध्ये साठत राहील आणि आवश्यक तेवढंच पाणी घटाला मिळतं. त्यामध्ये जरी तुम्ही घट घातले तरीसुद्धा घट हे चांगलेच उगवतील. तर घट छान उगवण्यासाठी महत्त्वाची टिप्स सांगायची झाली तर बघा, अनेक जणांचं धान्य हे उगवतच नाही. तर त्यांनी काय करावं? तर ते धान्य कसं पेरत असणार? एकतर ते पूर्ण मातीमध्ये मिक्स करून पेरत असणार, किंवा असंच पसरून टाकलं तर ते धान्य उगवणार नाही. तर त्यांच्यासाठी एक चांगला उपाय आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, खपली गहू किंवा सातू, साळी, मका किंवा मोठे मोठे जे धान्य आहे तर ते तुम्ही आपण असं मातीमध्ये पेरायचं आहे. म्हणजे एक एक धान्य आपल्याला असं मातीमध्ये रोवायचं आहे किंवा टोचायचं आहे. जर त्याचं टोक असं मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, तर त्याचं टोक मात्र आपल्याला वरती यायला हवं अशा पद्धतीने ते धान्य मातीमध्ये पेरायचं आहे. तुम्ही मका, खपली किंवा जे काही मोठं धान्य असेल तर ते असं या पद्धतीने टोचू शकता किंवा पेरू शकता. छोटं जे धान्य आहे ते तुम्ही असं पसरून टाकू शकता. त्यामुळे सुद्धा तुमचे घट हे चांगले उगवण्यास मदत होते. तसेच घटस्थापना करण्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा घट वापरला जातो, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या वापरतात. जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता किंवा वापरू शकता. पण जर तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो तुम्ही घटासाठी मातीचाच घट वापरावा. कारण जर आपण असा मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाझरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी मिळत जातं. त्यामुळे घट अतिशय चांगले उगवतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील सर्वांनीच घटाला पाणी घालू नये. असं सर्वांनी घटाला पाणी घालणं चुकीचं आहे. कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढे पाणी मिळालं तर घट खूप चांगले उगवतात. फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे सगळं काही अवलंबून असतं. त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळाले पाहिजे. दररोजसुद्धा तुम्ही घटाला पाणी घालू शकता. फक्त जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी तुम्ही घाला.
अगदी खूप चिखल होईल असं पाणी घटाला घालू नका. फक्त ती माती ओलसर राहील एवढेच पाणी आपल्याला घटाला घालायचे आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातूनसुद्धा थोडं थोडं पाणी हे पाझरत राहत असतं. त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढंच पाणी घटाला घालायचं आहे. घटाला पाणी अगदीच तांब्याने किंवा ग्लासाने ओतायचं नाही, तर वरून फक्त थोडं थोडं शिंपडायचं आहे. कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामधील धान्य कुजतं किंवा घटाला बुरा येतो, वास येतो. घट उगवलेला असेल तरीही तो पिवळा पडतो. त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार पाणी घातलं तर तुमचे घट नक्कीच चांगले उगवणार. त्याबरोबरच अनेक जण काय करतात, मातीमध्ये सगळं धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात. पण काय होतं, बरंच धान्य एकदम तळाशी खाली जाऊन बसतं आणि मग ते आपण जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही. त्यामुळे खालच्या खाली ते धान्य कुजून जातं. तर शक्यतो तसं न करता आधी तुम्ही मातीचा जाडसर असा थर द्या आणि त्यानंतर वरतून थोडी माती पसरून मग तुम्ही धान्याचा पातळ थर लावा. त्यामुळे धान्य हे चांगलं उगवण्यास मदत होते. जर धान्य मातीमध्ये मिसळून टाकलं तर बरंच धान्य खूप खाली जाऊन बसतं, त्याला लवकर अंकुर फुटत नाहीत, ते धान्य दबलं जातं. तर तसं न करता आधी आपल्याला मातीचा थर देऊन मग त्यावरती धान्य टाकायचं आहे. किंवा मग जे मोठं मोठं धान्य आहे तर ते टोचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून थोडी थोडी माती टाकली की धान्य पण जास्त दबलं जात नाही आणि त्याला अंकुरही चांगले फुटतात आणि आपले घटसुद्धा अगदी चांगले उगवतात. त्यानंतर सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर घट कुठे बसवायचे. तसे तर सगळेजण घट आपापल्या देवघरासमोर किंवा देवघरामध्ये बसवतात, देवासमोर बसवतात आणि शक्यतो हे घट देवासमोरच बसवावे. आणि जरी काही कारणास्तव तुम्ही तिथे बसवू शकत नसाल तर दुसरीकडे पण घट बसवू शकता. फक्त तिथली साफसफाई करावी आणि योग्य ती जागा आणि दिशा निवडून तुम्ही घटस्थापना करू शकता. पण आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे, घट जिथे बसवलेले आहेत, त्या ठिकाणी थोडीशी हवा लागली पाहिजे याची काळजी घ्यावी. कारण प्रत्येक वनस्पतीला योग्य तो सूर्यप्रकाश, पाणी, वारा असे सर्व काही मिळालं तर ती वनस्पती खूप चांगली उगवते. आपण सूर्यप्रकाश तर घटाला मिळवून देऊ शकत नाही, पण उबदारपणा नक्कीच मिळू शकतो. कारण आपण नवरात्रीमध्ये घटाजवळ अखंड दिवा लावलेला असतो, त्याचा उबदारपणा आपल्या घटाला नक्की मिळेल. आणि त्याबरोबर थोडीशी हवा जरी लागली तरीही ते घट चांगले उगवतात. फक्त अखंड दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हल्ली बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवेसुद्धा मिळतात, तर त्या पद्धतीचे दिवे तुम्ही अखंड दिवा लावण्यासाठी वापरू शकता, म्हणजे दिवा विझणार नाही. त्यामुळे दिव्याचा उबदारपणाही घटाला मिळेल आणि थोडीशी हवा लागली की आपले घटही चांगले उगवतील. त्याचबरोबर घट चांगले उगवण्यासाठी अजून एक महत्त्वाची टिप्स आहे, तर ती बऱ्याच लोकांना माहीत नाही. ते म्हणजेच तर दिवसा आपल्याला थोडीशी घटाला हवा लागू द्यायची आहे आणि संध्याकाळी मात्र एखादं मोठं भांडं किंवा टोप, पातेलक, जे काही मोठं असेल तुमच्याकडे तर ते घ्यायचं आहे. तर ते स्वच्छ करून त्या घटावरती झाकायचं आहे. फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की त्यावरचा घटावरचा जो नारळ आहे तो हलणार नाही, किंवा कलशावरील जो नारळ आहे तो हलणार नाही, त्यातील जे अंकुर आहेत तर इकडे तिकडे विस्कटणार नाहीत. या पद्धतीने आपण ते घटावरती झाकायचं आहे. तर एवढी काळजी मात्र आपल्याला नक्की घ्यायची आहे. अखंड दिव्याची पण काळजी घ्यायची आहे. आणि मग ते पातेलं आपल्याला त्या घटावरती अलगद असं झाकून ठेवायचं आहे. ते रात्रभर तुम्ही झाकून ठेवू शकता आणि सकाळी अंघोळ वगैरे केल्यानंतर मग तुम्ही ते पातेलं किंवा जी काही पाटी टोपलं आहे तर ते काढून घ्यायचं आहे. दिवसभर तुम्ही मग घटाला हवा लागू देऊ शकता. तर अशा पद्धतीने सुद्धा घट हे 100% चांगलेच उगवतात. कारण रात्रभर घटाला उबदारपणा मिळतो आणि सकाळी ते टोपलं किंवा जे पातील आहे ते उघडायचं म्हणजे घटाला चांगली हवाही लागते, योग्य त्या प्रमाणात वाराही लागतो. त्यामुळे घट हे चांगलेच उगवतात. तर अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करून योग्य त्या प्रमाणात घटाची काळजी घेतली, मी सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत तर त्या तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुमचे घट हे 100% चांगलेच उगवतील. तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही काही तुमच्या शंका असतील कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.